हॅलो फ्रेंड्स मी प्राध्यापिका रुबी उन्याल मानसशास्त्र विभाग के टी एच एम कॉलेज नाशिक आज आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टॅटिस्टिक्स या, या अभ्यासक्रमाची सुरुवात करूया जेव्हा आपण एस फोर प्रॅक्टिकल पेपरचा सिलेबस डिस्कस केला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो पेपर आहे तो चार भागांमध्ये डिवाईड केलेला आहे एका भागामध्ये आपल्याला आठ प्रात्यक्षिके म्हणजे आठ प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट्स हे करायचे आहेत त्यानंतर आठ सायकोलॉजिकल टेस्ट सोडून घ्यायचे आहेत तिसऱ्या भागामध्ये आपल्याला एक छोटा प्रोजेक्ट घ्यायचा आहे आणि चौथा भाग जो आहे तो आहे स्टॅटिस्टिक्स तर ह्या स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला काही गणितं ठरवून दिलेले आहे ते आपण बघूया पण त्याआधी ह्या पेपरचे उद्दिष्ट काय आहे ते समजून घेऊया त्याच्यात पहिला आहे टू एक्वेट द विथ द बेसिक स्टॅटिस्टिकल कॉन्सेप्ट म्हणजेच मानसशास्त्रीय संशोधनात संख्याशास्त्र हे महत्वाचे शास्त्र आहे संशोधनासाठी मिळालेल्या माहितीचे शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करावे लागते हे आपल्याला माहिती आहे तर त्यासाठी आपल्याला संख्याशास्त्राचे काही मूलभूत संकल्पना हे मुलांना कळायला पाहिजे म्हणून आपल्याला हा पेपर टी वायमध्ये शिकायचा आहे त्यानंतर दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे टू ट्रेन देम इन सॉल्विंग सिम्पल स्टॅटिस्टिकल प्रॉब्लेम्स की काही छोटे गणित आहेत स्टॅटिस्टिक्सचे ते आपल्याला टी वायला सोडवते आले पाहिजे आपली ही जी प्रॅक्टिकलची परीक्षा राहील शंभर मार्काची इयर एंडिंगला त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा पेपर वीस मार्कांसाठी येईल तर त्याच्यासाठी जो सिलॅबस आहे तो असा आहे की फर्स्ट पॉईंट आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच वारंवारिता वितरण त्याच्यानंतर आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी मीन मीडियन मोड फॉर ग्रुप्ड अँड अनग्रुप डेटा म्हणजेच केंद्रीय प्रवृत्ती ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये तीन आहेत मध्यगा मध्यमान आणि बहुलक त्याच्यानंतर आहे मेजर्स ऑफ व्हेरिएबिलिटी म्हणजेच विचलन केंद्रीय प्रवृत्तीचा अर्थ असतो की ग्रुप कसा एकसारखा आहे किंवा त्याची केंद्रीय प्रवृत्ती काय आहे आणि जो आपला तिसरा पॉईंट आहे मेजर्स ऑफ व्हेरिएबिलिटी ह्याच्यात आपण विचलन म्हणजे तिथले जे स्कोर्स आहे ते एकमेकांपेक्षा किती वेगळे आहे ते इथे स्टडी केलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे रेंज स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजेच प्रमाण विचलन आणि कॉर्टाईल डिव्हिएशन त्याच्यामध्ये क्यू वन क्यू थ्री आणि क्यू हे कॅल्क्युलेट करायला आपण बघणार आहोत आणि शेवटचा मुद्दा आहे रँक डिफरन्स कोरिलेशन म्हणजे सहसंबंध तर इथे आपण फक्त एक पद्धती म्हणजेच रँक डिफरन्स कोरिलेशन हे शिकणार आहोत आधीच सांगितल्याप्रमाणे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ मीन विथ ग्रुप्ड डेटा हे बघणार आहोत याच्यासाठी परीक्षेत जी प्रश्न येतो तो असा प्रकारे असतो कॅल्क्युलेट द मीन फॉर द गिवन डेटा आता हे सुरू करण्याच्या अगोदरच मला सर्वांना सांगायचं आहे की ह्या पेपरसाठी आणि स्टॅटिस्टिक्स भागासाठी स्पेशली तुम्ही एक सेपरेट रजिस्टर हे बनवा आणि जेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स सोडवायला बसतो त्यावेळेला आपली पेन्सिल पेन इरेझर शार्पनर हे सगळे घेऊनच बसा कारण नीटनेटकेपणाने आपल्याला हे सगळे गणित सोडवायचे आहेत आता परीक्षेत जो प्रश्न येईल तो अशा प्रकारे राहील आता हा जो आपल्याला मीन कॅल्क्युलेट करायचा आहे मीन म्हणजेच सरासरी तर हे मेन कॅल्क्युलेट करण्याच्या दोन पद्धती आहेत ग्रुप्ड डेटा आणि अनग्रुप्ड डेटा तर अनग्रुप्ड डेटा काय आहे की जिथे आपल्याकडे फक्त स्कोर्स असतात आणि सपोज वीस मुलांनी एखादी परीक्षा दिली आहे तर त्या वीस मुलांनी त्या परीक्षेमध्ये किती गुण मिळवले तर ते गुण आपल्याला दिलेले राहतात पण जेव्हा डेटा खूप मोठा असतो त्यावेळेला आपण त्याला क्लास इंटरवेल म्हणजेच त्याचे वर्गीकरण करतो आणि त्यालाच आपण म्हणतो ग्रुप्ड डेटा किंवा समूहित प्रदत्त तर ग्रुप्ड डेटामध्ये जसं काय आपल्याला इथे दिसत आहे की आपल्याला परीक्षेत दिलं असणार एक कॉलम ज्याच्यामध्ये आहे स्कोर्स आणि त्याच्या खाली आहे लिहिलेलं क्लास इंटरवेल त्याच्याच बाजूला आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्याला आपण म्हणतो एफ किंवा वारंवारिता जर आपल्याला आठवत असेल तर शाळेत पण आपल्याला आठवी नववी ह्या वर्गामध्ये स्टॅटिस्टिक्सचे काही छोटे गणित होते ज्याच्यामध्ये आपल्याला एक पूर्ण वर्गाचे स्कोर्स दिलेले राहायचे फॉर एक्झाम्पल की वर्गामध्ये पन्नास मुलं आहे आणि त्यांना इंग्रजीच्या पेपरमध्ये काही स्कोर्स मिळालेले आहे तर कोणाला तेवीस एकाला तीस दुसऱ्याला पस्तीस कोणाला पंचेचाळीस कोणाला तेरा पंधरा सतरा एक्कावन्न बावन्न असे प्रकारे स्कोर्स दिलेले असतात आणि नंतर आपल्याला सांगितलं जातं की ह्या स्कोरचं वर्गीकरण करा वर्गीकरण करत असताना आपण क्लास इंटरव्हल हे ठरवतो जसं काय इथे दिलेलं आहे की वीस ते चोवीस एक ग्रुप आहे पंचवीस ते एकोणतीस हा एक ग्रुप आहे तीस ते चौतीस हा ग्रुप आहे अशा प्रकारे आपण इथे वेगवेगळ्या वर्गांमध्ये त्याला डिवाईड केलेला आहे त्याच्यानंतर आपण टाळेच्या खुनानी ज्याला आपण म्हणतो टॅली मार्क्स तर टॅली मार्क्सच्या सहाय्याने आपण हे शोधतो की वीस ते चोवीस ह्या स्कोर्स मध्ये किती जणांना गुण मिळालेले आहेत मग पंचवीस ते एकोणतीस मध्ये किती जणांना मिळालेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याकडे फ्रिक्वेन्सी चा एक टेबल तयार होतो हे फक्त बॅकग्राऊंड आहे हे आता आपल्याला इकडे करायचं नाही आहे आपल्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी हे दिलेलं आहे की क्लास इंटरव्हल जी आहे ती सिक्स्टी फाय टू सिक्स्टी नाईन सिक्स्टी टू सिक्स्टी फोर फिफ्टी फाय टू फिफ्टी नाईन अशा प्रकारे दिलं आहे त्याच्यासमोर एक कॉलम असणार फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारिता आता पासष्ट ते एकोणसत्तर ह्या क्लास इंटरव्हलमध्ये आपल्याला दिसतं आहे की फ्रिक्वेन्सी एक आहे ज्याचा अर्थ हा आहे की पासष्ट ते एकोणसत्तर ह्या स्कोर्समध्ये फक्त एक व्यक्ती आहे त्याच्यानंतर आहे साठ ते चौसष्ट म्हणजेच आणि त्याची वारंवारिता आहे तीन ज्याचा अर्थ आहे की साठ ते चौसष्ट ह्या स्कोर्समध्ये तीन व्यक्ती आहेत पंचावन्न ते एकोणसाठ त्याच्यामध्ये चार पन्नास ते चोपन्न त्याच्यामध्ये सात पंचेचाळीस ते एकोणपन्नास याच्यामध्ये नऊ चाळीस ते चौवेचाळीस याच्यामध्ये अकरा पस्तीस ते एकोणचाळीस मध्ये आठ तीस ते चौतीस मध्ये चार पंचवीस ते एकोणतीस मध्ये दोन वीस ते चोवीस याच्यामध्ये एक अशा प्रकारे जे आपण टाळेच्या खुनांमधून आपल्याला वारंवारिता कळलेली आहे ती इथे ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली असते आता तुम्हाला तुमच्या मध्ये हे दोन्ही कॉलम्स व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने आखून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हे जे स्कोर्स आणि क्लास इंटरव्हल आहे ते बिनचूकपणे क्वेश्चन पेपर मधून ही कॉपी करावी लागेल आता जी सर्वात पहिली आहे ती म्हणजे आपल्याला वारंवारिताची टोटल ती करायची आहे ज्याला आपण म्हणतो एन म्हणजेच टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किंवा टोटल नंबर ऑफ स्कोर्स तर इथे ते आलेलं आहे पन्नास आता जी नेक्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक कॉलम आखून घ्यायचा आहे तो आहे मिड पॉइंट ज्याला आपण दर्शविणार मोठ्या एक्स कॅपिटल एक्स ह्या सिम्बलनी तर हा कसा कॅल्क्युलेट करायचा तर जो क्लास इंटरव्हल आहे पहिला सिक्स्टी फाय टू सिक्स्टी नाईन तर याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे की अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय टू म्हणजेच आपला जो हा वर्ग आहे पासष्ट ते एकोणसत्तर याचा आपल्याला मध्यांक मिड पॉईंट हा काढायचा आहे तर हे काढण्याचा फॉर्म्युला आहे की सिक्स्टी फाय प्लस सिक्स्टी नाईन डिवायडेड बाय टू 65 69 तर आपण सिक्स्टी फाईव्ह प्लस सिक्स्टी नाईन जेव्हा केलं तर त्याची टोटल आहे वन थर्टी फोर एकशे चौतीस ह्याला आपल्याला भाग द्यायचा आहे दोनने जेव्हा आपण त्याला दोनने डिवाईड करतो तेव्हा आपलं उत्तर येतो सिक्स्टी सेवन अशाच प्रकारे आपण सगळे क्लास इंटरव्हल जे आहे त्याचा मिडपॉईंट शोधायचा आहे सो so, नेक्स्ट क्लास इंटरव्हल आहे सिक्स्टी टू सिक्स्टी फोर त्याचा मिडपॉईंट आहे सिक्स्टी टू त्याच्यानंतर पंचावन्न ते एकोणसाठ त्याच प्रकारे आपण इथे दोघांची टोटल करून बेरीज करून त्याला दोननी भाग दिलं तर फिफ्टी सेवन हा येईल त्याच्यानंतर पन्नास अधिक चौपन्न त्याला आपण दोननी भाग दिला तर बावन्न हे येतं त्याच्यानंतर पंचेचाळीस अधिक एकोणपन्नास भागिले दोन सत्तेचाळीस परत सेम करत करत आपल्याला नेक्स्ट जे वर्ग आहे त्याच्यात चाळीस ते चौवेचाळीस त्याचं मिडपॉईंट आहे बेचाळीस अशा प्रकारे आपल्याला सगळ्याच क्लास जे इंटरव्हल जे आहे त्याचं मिडपॉइंट हे काढावं लागेल याच्यानंतर आपल्याला अजून एक कॉलम आखायचा आहे जो आहे एक्स डॅश आता हा एक्स डॅश स्मॉल एक्स हे जे आपले सिंबल्स आहे लक्षात घ्या की मिड पॉईंट जो होता तो कॅपिटल एक्स याच्यानी दाखवलेला आहे तर एक्स डॅश मध्ये स्मॉल एक्स हे घ्यायचं आहे स्मॉल एक्स किंवा एक्स डॅश इज इक्वल टू एक्स कॅपिटल एक्स मायनस ए डिवायडेड बाय आय हे जे आपल्याला आलेलं आहे हे कॅपिटल एक्स जो आहे तो आहे मिड पॉईंट त्याच्यातून आपल्याला ए म्हणजेच अझ्युम्ड मीन तर अझ्युम्ड मीन जो आहे तो आपण हा जो आपला क्लास जो आहे क्लास इंटरव्हल त्याच्यामध्ये असा वर्ग बघायचा आहे की जिथे आपल्याला वाटतो की आपला मिड तिथे आहे किंवा सरासरी तिथे असेल तर तो, तो क्लास आहे तर इथे आपण जे बघणार आहोत की जो चाळीस ते चौवेचाळीस आहे तो जो क्लास इंटरव्हल आहे त्याचा ता त्याच्यात आपला मिड असेल म्हणून आपण आपला आपन जो पूर्ण कोर्स आपला जो डेटा आहे त्याचा मिडपॉईंट साधारणपणे चाळीस ते चौवेचाळीसच्या मध्ये आहे म्हणून आपण त्याचा मिड पॉईंट बेचाळीस हा घेणार आहोत सो एक्स मायनस ए दॅट इज अझ्युम्ड मीन आणि डिवाइडेड बाय आय आय आहे क्लास इंटरवेल तर आपण प्रत्येक जो वर्ग आहे तर जो वर्ग आहे त्याचं वितरण किती आहे तर इथे आपण बघणार की पासष्ट ते एकोणसत्तर म्हणजेच याचं वर्गीकरण आहे ह्याचा जो वर्गीकरणाचं वितरण आहे रेंज आहे ती आहे पाच दॅट मीन्स इथे आय जो आहे तो आहे पाच तर त्याला त्याच्याने डिवाइड करायचा आहे याची एक सिंपल पद्धत अशी पण आहे की सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी असलेला जो क्लास इंटरव्हल आहे म्हणजेच चाळीस ते चौवेचाळीस त्याच्या समोर आपण शून्य हे द्यायचं आहे आणि त्याच्या वरती जे वर्ग आहे त्यांना आपण एक दोन तीन चार पाच आणि खालचे जे वर्ग आहे त्याला मायनस थ्री मायनस फोर अशा प्रकारे याचे स्कोर्स येतील हे जरी दिलं तरी ही सोपी पद्धत आहे पण ह्याला कॅल्क्युलेट करायचं जे मी आधी सांगितलेलं आहे की तो एक्स डॅश कसा येतो तर ते मिड पॉइंट काढून आणि त्याच्यामधून आपण अझ्युम्ड मीन मायनस केला आणि ते भागिले आय दॅट इज अ क्लास इंटरवेल तर आपल्याला हेच उत्तर येणार आता ह्या केसमध्ये आपण काय करायचं आहे की आपण जे क्लास इंटरव्हल्स आहेत ते सगळे मोजून घ्यायचे आहे आणि विषम संख्या जर असेल ऑड नंबर तर तिथे आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो कारण त्याच्यात जो मध्य क्लास असतो जो सर्वात सेंटरमध्ये जी क्लास इंटरव्हल असते त्याच्यासमोर आपल्याला झिरोची व्हॅल्यू घ्यायची असते पण ज्या वेळेला इवन नंबर समसंख्या असते त्यावेळेला खालच्या बाजूला आपण झिरो ठेवावं की ज्याच्यामुळे आपलं जे नेगेटिव स्कोर्स असतात जसं काय इथे मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर हे आहेत तर ते आपल्याला कमी येतील म्हणजेच कॅल्क्युलेशनमध्ये चुका कमी होतील म्हणून आपण जो झिरो आहे तो खालच्या बाजूला घ्यायचा आहे फॉर एक्झाम्पल ह्या गणितामध्ये जर आपण पाहिले तर इथे एक दोन म्हणजे वीस ते चोवीस हे क्लास इंटरव्हल आहे पहिलं त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा क्लास इंटरवल्स आहे तर ह्या केसमध्ये समज संख्या असल्या कारणाने आपण जो खालून पाचवा क्लास आहे त्याच्यासमोर आपण झिरो घेत आहोत म्हणजेच आपले खालचे कॅल्क्युलेशन निगेटिव्ह फिगर्स जे आहेत ते कमी असणार याच्यानंतर आपल्याला परत एक कॉलम आखून घ्यायचा आहे तो कॉलम आहे एफ एक्स डॅश आता इथे एक लक्षात घ्या की वरती एफ एक्स आहे तर एफ आणि एक्स याच्यामध्ये कोणतंही चिन्ह नाही आहे तर याचाच अर्थ असतो की इथे मल्टिप्लिकेशन गुणाकाराचं चिन्ह आहे हे आपल्याला शाळेत गणितामध्ये आपण ही गोष्ट केलेली आहे पण आता बरेच वर्ष झाले असल्याने कधी कदाचित आपण विसरलो असेल पण एफ एक्सच्या मध्ये चिन्ह नाही आहे म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह हे लक्षात ठेवा सो इथे आपण एफ जो कॉलम आहे त्याचं बे त्याची गुणाकार करायची आहे एक्स डॅशशी तर एक गुणिले पाच जे आहे पाच त्याच्यानंतर तीन गुणिले चार म्हणजेच बारा नंतर बारा गुणिले तीन म्हणजे बारा परत सात गुणिले दोन चौदा नऊ गुणिले एक नऊ अकरा गुणिले शून्य शून्य त्याच्यानंतर आठ गुणिले मायनस आठ मायनस एक ते आहे मायनस आठ त्याच्यानंतर चार गुणिले मायनस दोन म्हणजेच मायनस आठ त्याच्यानंतर दोन गुणिले मायनस तीन म्हणजेच मायनस सहा एक गुणिले मायनस चार म्हणजे मायनस चार आता पूर्ण हे एफ एक्स ची जी व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होऊन जाते डॅश त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला त्याची बेरीज करायची आहे ज्याला आपण म्हणतो समेशन एफेक्स डॅश म्हणजेच पूर्ण एफ एक्स कॉलम ची बेरीज आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे कॅल्क्युलेट करत असताना पहिले शून्यचे जे वरचे आकडे आहेत पॉझिटिव्ह नंबरवाले पॉझिटिव्ह वाले फिगर्स त्यांची टोटल करून घ्यायची ते आपण मध्ये पेन्सिलने लिहू शकतो त्याच्यानंतर जे, जे नेगेटिव्ह फिगर्स आहेत मायनस एट मायनस एट मायनस सिक्स मायनस फोर त्याची टोटल घरून घ्यायची आणि नंतर हे जे दोन्ही फिगर्स आलेले आहेत त्याची टोटल करून आपल्याला सव्वीस अशी टोटल आलेली आहे आता आपला जो टेबल आहे तो पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आणि आप आपल्याला आता फॉर्म्युला हे वापरून मीन कॅल्क्युलेट करायचं आहे तर मीनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे एम इज इक्वल टू ए एम प्लस समेशन एफ एक्स डॅश अपॉन एन इन टू आय म्हणजेच मीन इक्वल टू अज्युम्ड मीन अधिक समेशन एफेक्स डॅश भागिले एन जी आपली टोटल संख्या आहे गुणिले आय म्हणजेच क्लास इंटरवेल ह्या फॉर्म्युलामध्ये ए इज इक्वल टू अझ्युम्ड मीन जे आपण आपला जो आहे, आहे, आपला आहे, क्लास आहे जिथे आपण मिड पॉईंट अझ्युम करतो आहे की चाळीस ते मध्ये आपलं अज्युम्ड मीन आहे त्याच्यामुळे ह्या क्लास इंटरवेलची जी मिडपॉईंट आहे बेचाळीस ती आपण इथे घेणार आहोत त्याच्यानंतर क्लास इंटरवेल जे मी ऑलरेडी आपल्याला सांगितलं आहे की क्लास इंटरवेलची लांबी म्हणजे एखाद्या वर्गाची लांबी किती आहे की तो वर्ग साठ ते एकोण या केसमध्ये आपण जे बघितलं आहे की पन्नास ते चोपन्न हे आहेत किंवा वीस ते, ते चोवीस तर जो क्लास इंटरवेल आहे तो पाच याचा आहे त्याच्यानंतर एफ आहे फ्रिक्वेन्सी ते ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे त्याच्यानंतर एन म्हणजे टोटल नंबर ऑफ स्कोर्स जे आहेत ते आणि एक्स डॅश हे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्यानंतर जो आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये आपण जे सगळे व्हॅल्यूज आहे ते सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करायचं आहे तर इथे अज्युम्ड मीन आहे फॉर्टी टू त्याच्यानंतर समेशन एफ एक्स डॅश जे ऑलरेडी आपल्या टेबलमध्ये व्हॅल्यू आलेली आहे सव्वीस ची व्हॅल्यू टेबलमध्ये आहे पन्नास गुणिले पाच जी आपली क्लास इंटरव्हल आहे आता आपल्याला आठवत असेल की आपण शाळेत अशा प्रकारचे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना एक लक्षात घ्यायचं आहे की सर्वात प्रथम आपण गुणाकार जे आहेत ते सॉल्व्ह करायचं आहे त्याच्यानंतर भागाकार नंतर ॲडिशन आणि मग सबट्रॅक्शन बेरीज आणि मग वजाबाकी सो so, ह्या गणितामध्ये इथे जे आहे आपल्याला दिसत आहे सव्वीस भागिले पन्नास गुणिले पाच तर पाच आणि पन्नास हे कट होऊ शकतात फाईव्ह वन फाईव्ह फाईव फाय फाई फिफ्टी अशा प्रकारे आपल्याला फॉर्टी टू प्लस ट्वेंटी सिक्स अपॉन टेन हे येतं त्याच्यानंतर परत आपण ट्वेंटी सिक्स अपॉइंट टेन तो म्हणजेच टू पॉईंट सिक्स तर फॉर्टी टू प्लस टू पॉईंट सिक्स इथे मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्याला कॅल्क्युलेटरचा वापर हा अलाउड आहे पण सायंटिफिक कॅल्क्युलेटर जे इंजिनिअरिंगचे मुलं वापरत आहेत ते नाही पण आपला सिम्पल कॅल्क्युलेटर जो आहे तो लक्षात घ्या की मोबाईलचा कॅल्क्युलेटर हा अलाउड नसणार आहे कारण परीक्षेत मोबाईल्स अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आत्तापासूनच आपण जर सिंपल कॅल्क्युलेटरने प्रॅक्टिस केली म्हणजे आपण परीक्षेत जो कॅल्क्युलेटर वापरणार आहोत त्याच्यातच आतापासून प्रॅक्टिस करायला पाहिजे कारण परीक्षेच्या वेळेला आपल्याला तिकडे नंबर्स लवकर सापडत नाही आणि सवयी नाही राहत बरेच मुलं आता मोबाईलवरनं करतात पण पर नंतर परीक्षेच्या वेळेला आपल्याला त्रास होतो सो so, एक अजून गोष्ट आहे की कॅल्क्युलेटरचा वापर अलाउड आहे पण तो कंपल्सरी नाही आहे त्याच्यामुळे शक्यतो जिथे जिथे आपण गणित पटकन सोडवू शकतो मनाने तिथे सोडून घ्यावे आणि जिथे कॅल्क्युलेटरची गरज भासेल फक्त तिथेच कॅल्क्युलेटर वापरा तर जास्त चांगलं राहील सो so, इथे फॉर्टी टू प्लस टू पॉईंट सिक्स जे आहे फॉर्टी फोर पॉईंट सिक्स तर इथे आपला जो मीन म्हणजे सरासरी आलेली आहे ती आहे चौवेचाळीस पॉईंट सहा तर अशा पद्धतीने आज आपण बघितलं की ग्रुपड डेटा म्हणजे सामूहिक स्कोअर किंवा प्रदत्त जो आहे त्याच्यावरनं आपण मीन हा कसा काढायचा आहे आता परीक्षेत आपल्याला ह्याची थिअरी थे विचारली जाणार नाही फक्त गणित येणार आहेत तर आपण एक वेळा त्याच रिवाइज करून घेऊया सो परीक्षेत क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला ऑलरेडी पहिले दोन कॉलम्स हे येणार क्लास इंटरव्हल किंवा स्कोर्स त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ही दिलेली असणार त्याच्या पुढे आपण सर्वात प्रथम एन कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे सगळे जे फ्रिक्वेन्सी आहे त्याची टोटल जी येईल ती कॅल्क्युलेट करायची आहे त्याच्यानंतर मिड पॉईंटचा कॉलम नाही घेतला तरी चालणार आहे डायरेक्टली आपण एक्स डॅशचा कॉलम ड्रॉ करायचा आहे त्याच्यानंतर एफ एक्स डॅश म्हणजे एफ जो कॉलम आहे तो गुणिले एक्स डॅश त्याच्यावरनं आपल्याला एफ एक्स डॅश हे मिळेल सर्वात खाली आपल्याला समेशन एफ एक्स डॅश म्हणजेच सगळ्या एफ एक्स डॅशचे जे व्हॅल्यूज आहे त्याची टोटल करायची आहे जी आलेली आहे ट्वेंटी सिक्स हा टेबल कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा आहे मीन इज इक्वल टू अज्युम्ड मीन प्लस समेशन एफ एक्स डॅश अपॉन एन इन टू आय हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला पाठ करायचा आहे टोटली totally आपल्याला एस फोरमध्ये फक्त सहा प्रकारचे गणित आहे तेवढे फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहे म्हणून हा फॉर्म्युला एका कागदावर लिहून लर्न करून ठेवायचा आहे फॉर्म्युला लक्षात राहिला की त्याच्यानंतर ऑलरेडी व्हॅल्यूज आपल्याला टेबलमध्ये आलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज तिकडे सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला डिरेक्टली उत्तर मिळेल परीक्षेत जो उत्तर आलेलं आहे त्याला एक प्रॉपर स्क्वेअरमध्ये पा भौतिक स्क्वेअर ड्रॉ करून अंडरलाईन करून घ्यायचं आहे म्हणजेच एक्झॅमिनरला पटकन ते उत्तर दिसेल जर तुम्ही हे गणित नीटनेटकेपणाने स्टेप बाय स्टेप सोडवलं तर आपल्याला प्रत्येक गणित हा दहा मार्काचा असणार आहे आणि प्रॅक्टिसने अशी अपेक्षा आहे माझी की प्रत्येक स्टुडंट्सला स्टॅटिस्टिक्समध्ये जो आपला वीस मार्काचा पेपर आहे त्याच्यामध्ये पैकी गुण हे मिळाले पाहिजे त्याच्यासाठी खूप सोपं आहे याच्यात डिफिकल्ट काहीच नाही आहे फक्त आपण लक्षपूर्वक सॉल्व करायचं आहे आणि स्टॅटिस्टिक्समध्ये असं आहे की एकदा जर आपलं गणित कुठे चुकलं तर ते चूक शोधणं जास्त कठीण आहे त्यापेक्षा आपण प्रत्येक जो स्टेप आहे त्याला पहिलेच काळजीपूर्वक पद्धतीने सॉल्व्ह करा बिनचूकपणे आणि एक लक्षात घ्या की आपलं मेन उत्तर जरी चुकला तरी स्टेप्सला मार्क असतात तुम्हाला एन बरोबर आलं तरी त्याला मार्क भेटणार तुम्ही कॉलम्स व्यवस्थित आखले त्याला सेपरेट मार्क असणार फॉर्म्युला व्यवस्थित लिहिलं परत त्याला मार्क आहेत आणि त्याच्यानंतर जी तुमची कॅल्क्युलेशनची स्टेप्स आहेत त्यालासुद्धा प्रत्येक स्टेप्सला मार्क आहेत सो so, आपलं शेवटचं उत्तर जरी चुकलं तरीसुद्धा आपल्याला स्टेप्सचे आणि ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने आत्ता मी एक्सप्लेन केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून हा टेबल आणि त्याच्या खाली जे गणित आहे तो सोडवायचा आहे तर आपल्याला फुल मार्क्स हे इझिली भेटू शकता आता हे होतं फक्त एक गणित जो आपण पहिला होता कॅल्क्युलेशन ऑफ मीन फ्रॉम ग्रुप्ड डेटा हे आपण पाहिलेलं आहे याच्याशी रिलेटेड काही ग्रहपाठ किंवा काही प्रॅक्टिसचे सम्स मी तुम्हाला देईल आणि याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया मी कॅल्क्युलेशन ऑफ मिडियन पण त्या अगोदर आपण कॅल्क्युलेशन ऑफ मीनचे अजून काही गणित बघूया आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ निश्चितपणे लक्षपूर्वक ऐकला असेल फक्त ऐकून चालणार नाही तर ह्यासाठी आपल्याला व्यवस्थित एका रजिस्टरवर हे सगळं गणित जे एक्सप्लेन केलेलं आहे ते ड्रॉ करून ते जसेच्या तसं लिहून मांडायचं आहे हे सगळं आपण काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकलं त्याच्यासाठी थँक्यू